दिवाळी सणानिमित्त प्रवाशांची गर्दी बघता महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ येथे एकवीस ऑक्टोंबरपासून ते एकतीस ऑक्टोंबरपर्यंत अस्थायी स्वरूपात भाडेवाढ भाड़ करण्याचे ठरवले आहे महामंडळानुसार गर्दीच्या हंगामात एम एस आर टी सीला तीस टक्के भाडेवाढ भाड़ करण्याची परवानगी आहे प्रामुख्याने एम एस आर टी दिवाळी सण आणि उन्हाळ्यातील सुट्ट्या गर्दीचा हंगाम म्हणून ओळखल्या जातात आणि याच कालावधीत एम एस आर टी सी तीस टक्के भाडेवाढ करते एम एस आर टी सीने दिवाळी सणानिमित्त एकवीस ऑक्टोंबर ते एकतीस ऑक्टोंबर दरम्यान जवळपास पंधराशे अधिक बसेस चालवण्याचा निर्णय घेतला आहे आणि याच दरम्यान एम एस आर टी सी आपल्या भाडेदरात पाच रुपयापासून ते शंभर रुपयापर्यंत वाढ करेल ही भाडेवाढ शिवशाही स्लीपर शिवनेरी आणि अशोमेध या बस सर्व्हिसेसला सोडून साधारण बस सेमी लक्झरी हिरकणी बस नॉन ए सी स्लीपर बस शिवशाही सीटर बस या बस सर्व्हिसेसवर लागू होणार आहे ज्या प्रवाशांनी अगोदरच या कालावधीसाठी तिकीट बुक केले असेल त्यांना या कालावधीत प्रवास करताना अतिरिक्त तिकीट दर द्यावे लागेल यात फक्त मासिक आणि त्रैमासिक पाचधारकांना सूट असेल एम एस आर टी सी या कालावधीत ज्या पंधराशे अतिरिक्त बसेस चालवणार आहेत त्या तीनशे अडुसष्ट बसेस औरंगाबाद विभागातून तीनशे अठ्ठावन्न बसेस पुणे विभागातून दोनशे चौऱ्याहत्तर बसेस नागपूर विभागातून दोनशे अठ्ठावीस बसेस मुंबई विभागातून आणि एकाहत्तर बसेस अमरावती विभागातून चालवण्यात येणार आहे हे काही नाशिक आगारातर्फे दिवाळी हंगामात वाढवण्यात आलेले तिकीट दर आहेत यात तुम्ही बघू शकतात नाशिक पुणे साध्या बसचे पूर्वीचे भाडे होते तीनशे चाळीस आणि आत्ताचे भाडे आहे तीनशे पंचेस यात पाच रुपयाने वाढ केली आहे तर नाशिक नागपूर पूर्वीचे तिकीट दर होते चौदाशे आणि आत्ताचे तिकीट दर आहे पंधराशे चाळीस यात तब्बल एकशे चाळीस रुपयाने तिकीट दर वाढले आहेत यात तुम्ही बघू शकतात की पाच रुपयापासून ते एकशे चाळीस रुपयापर्यंत महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने तिकीट दरात वाढ केली आहे सदर भाडेवाढ ही फक्त एकतीस ऑक्टोबरपर्यंत असून एक नोव्हेंबरपासून सर्वसाधारण तिकीट दर आकारले जाईल याची सर्व प्रवाशांनी नोंद घ्यावी धन्यवाद